नरेश मंगेश धुमाळ आमच्या गणेश कमिटीचे सन्माननीय सचिव जयस कडून 500 रुपये आले धन्यवाद. तसेच अभय पाटील पत्रकार बोरली पंचायत यांच्याकडून 500 रुपयाचे देणगी आलेले आहेत धन्यवाद. तसेच तुकाराम कानू मोहिते शिस्ते यांच्याकडून सुद्धा आजच्या या स्पर्धेसाठी 500 रुपयाचे देणगी आलेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. बोल
लेडीज ही करते हैं रामचंद्र की गाड़ी कर यंत्र के आपन हॉस्पिटल में स्थान पर लगाई जाए सिलोन कपड़े रामचंद्र की गाड़ी कर यंत्र विनंती ऐसे कि आपन हॉस्पिटल में स्थान पर लगावा की विनंती जाकमता के डामड़े से वतीन भी यह टिकट करते हैं हरिदास आए थे कड़े से डिपार्टमेंट देखते हैं आणि त्याच्यासमोर सात क्षेत्र क्षण आहे बोनस नॉन या ठिकाणी पाहता येईल परंतु एक लाईव्ह स्कोर बोर्ड सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अशी भव्य दिव्यता आणण्याचा प्रयत्न जागमता गटा मंडळाने या ठिकाणी केला भेंकड वर्सेस शिस्ते या दोन गावांमध्ये चालू असलेला सामना जागमता शिस्ते वर्सेस नवकिरण भेंकड या दोन संघांच्या दरम्यान चालू असलेला हा सामना परंतु चार मध्ये गुण प्राप्त करायचं सुपर डुपर रेड होते का ते पाहायचे आणि सुपर रेड पहिली या स्पर्धेची जे संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कृपया आपण आल्याची नोंद करावी या ठिकाणी जे संघ प्रत्येक व्यवस्थापकांना सूचना आहे की आपण आल्याची या ठिकाणी मंडळाकडे नोंद करावी प्रेक्षक वर्गाला एक विनंती अशी आहे की आपण जे आपल्या टू व्हीलर्स घेऊन आलात शिस्तेगावचे सचिव बंधू पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानबंध व्हावं शिस्तेगावचे सचिव बंधू पाटील यांना विनंती असेल की आपण आजच्या या स्पर्धेनिमित्त प्रेक्षक वर्गामध्ये उपस्थित आहात आपल्या विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानबंध व्हावं या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण नक्की त्या ठिकाणी उपस्थित आहात सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानबंध व्हावं एक लोणाचा भोजन आहे जागमता शिस्ते या संघ तो पूर्णपणे भेटायचा आणि या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये दैवत आणण्याचा प्रयत्न जागमता शिस्ते या संघाच्या खेळाडूंवर नक्कीच असणार आहे घरच्या मैदानामध्ये खेळताना या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजे जागमता क्रीडा मंडळ शिस्ते आयोजित 35वा क्रीडा महोत्सव कबड्डी महोत्सव कबड्डीचा निनाद कबड्डीचा नाद आणि कबड्डीचा आवाज आपल्याला या मैदानामध्ये पाहता येणार आहे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वसामान्य पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती गावलेली या ठिकाणी या सर्वजण तालुक्याचे माजी सभापती सन्माननीय सुकुमार भाई तोंडलेकर यांचा सन्मान या ठिकाणी स्वागत मी या मंडळाचे श्री प्रमोदजी नागते यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे त्यांनी सन्मान चिन्ह आणि शाल व पुष्प देऊन त्यांचा स्वागत करावं स्पर्धेनिमित्त आमचे प्रायोजक सर्वदनीय गोविंदजी भाईदे यांचं आगमन झालं त्यांचा विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानबंध व्हायचं गोविंदजी भाईदे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गावचे अध्यक्ष संतोषजी कांबळे यांचा सन्मान संतोष पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी संतोषजी कांबळे यांचा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कार्यक्रमासाठी दीपक गणेश पूजन ज्यांच्या हस्ते झाले दर्शनजी मोहिते यांचा सन्मान या ठिकाणी त्यांचा सन्मान संजय पाटे यांच्या हस्ते निवाजी गणेकर या
यानंतर गावचे खजिनदार भाई नागते यांचा सन्मान या ठिकाणी चंद्रकांत नागते यांच्या हस्ते मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रकांत नागते यांच्या हस्ते भाई नागते यांचा सन्मान यानंतर या गावचे सल्लागार कल्पेजी कांबळे यांचा सन्मान या ठिकाणी जयेश पाटील यांच्या हस्ते सल्लागार कल्पेश कांबळे यानंतर या आपल्या गृहग्रामपंचायत संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री वसंतजी कांबळे यांचा सन्मान या ठिकाणी प्रशांत कांबळे यांच्या हस्ते वसंत कांबळे या ठिकाणी आपल्या मंदिराकडे जाणारा रस्ता आहे तो मोकळा ठेवायचा आहे. मंदिराच्या कडे मध्ये असणाऱ्या रस्त्यावर ज्या गाड्या आहेत त्या गाड्या कृपया आपण बाजूला करायच्या आहेत. त्या ठिकाणी चार चाकी वाहन दिसते तर कृपया कोणीही मध्ये गाडी लावू नये. या ठिकाणी आजूबाजूला असणारा जो मैदान आहे त्या मैदानात लावायचा आहे. यानंतर या ठिकाणी आमच्या गावचे माजी सचिव श्री संजू पाटील यांचा सन्मान या ठिकाणी मंडळाच्या वतीने संजू पाटील या ठिकाणी त्यांचा सन्मान करते. यानंतर आमच्या गावचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री आनंदराव कांबळे साहेब आनंदराव कांबळे यांचा सन्मान या ठिकाणी आनंदराव कांबळे पुढे यायचं आहे. आनंदराव कांबळे आपण पुढे यायचं आहे यांचा सन्मान या ठिकाणी दिनेश गरज यांच्या हस्ते या ठिकाणी गणेश गरज यांच्या हस्ते आनंदराव कांबळे माजी गावचे अध्यक्ष आनंदराव कांबळे यांचा सन्मान बाबा या ठिकाणी आजच्या या सामन्यासाठी लाभलेले श्री समालोचक श्री वीरेंची वाणी यांचा सन्मान वीरेंची वाणी यांचा सन्मान या ठिकाणी करीत आहोत. दिनेश गरज या ठिकाणी विनय स्वामी यांचा सन्मान दिनेची गरज यांच्या हस्ते आपण पुढे यायचं आहे. तसेच आदेश विरकूर यांचाही सन्मान या ठिकाणी जितीन पाटील यांच्या हस्ते आदेश विरकूर आदेश विनकूड यांचा सन्मान आणि पुढे यायचं आहे. आदेश विनकूड यांचा सन्मान